नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्याचे माहेरघर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यामधून महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये यावर्षीही कांदाच कांदा हा पावयास मिळत आहे यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे मित्रांनो लागवडीची आकडेवारी कृषी विभागाची समोर आलेली आहे आपल्याला माहीतच आहे की मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांमध्येही कांदा हा जास्त प्रमाणात आता लावण्यात येत आहे तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्येही कांद्याची आकडेवारी ही मोठ्या प्रमाणात वाढताना आता दिसत आहे तर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये ती जाणून घेऊयात यंदाचा पाऊस समाधानकारक असल्याने अनेक भागात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे यासह गेल्या दोन वर्षात बियाण्याची उपलब्धताही आहे मात्र यंदा अतिवृष्टीचा फटका रब्बी उन्हाळ कांदा रोपवाटिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे त्यानंतरही ऑक्टोबरपासून रोपांच्या उपलब्धता पाहून लागवडी सुरू झाल्या मात्र नोव्हेंबर अखेरपर्यंत अखेर रोपांची शोधाशोध ही सुरू होती अनेकांनी दुबार रोपे तयार करून प्रस्तावित लागवडीही पूर्ण करण्यासाठी रोपांची उपलब्धता केली आहे पर्यायी पीक पद्धती समोर नसल्याने डिसेंबरमध्ये लागवडी वाढल्या उन्हाळ कांद्याच्या दरात फटका बसला तरीही कांदा लागवडी वाढत्याच आहेत जिल्ह्यात एक लाख पस्तीस हजार नऊशे सव्वीस हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत तर अनेक भागात या लागवडी वेगाने सुरू आहेत गेल्या वर्षभरात उन्हाळ कांद्याला अपेक्षित दर मिळालेला नाही त्यामुळे मोठा आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना बसलेला आहे मात्र तरीही यंदा कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल पाहायला मिळत आहे त्यामुळे पुन्हा विक्रमी कांदा लागवड होण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आला आहे खरीप व लेट खरीप कांद्याचे नुकसान झाल्याने अनेक भागात लागवडी बाधित झाल्या होत्या असे असताना आता सटाणा येवला देवळा मालेगाव नांदगाव कळवण व निफाड तालुक्यात उन्हाळ कांदा लागवडी वाढल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे यंदा मजूर टंचाई मोठ्या प्रमाणावर भासली आहे परिणामी लागवड खर्च एकरी तीन ते चार हजार रुपयांनी वाढलेला आहे त्यातच वातावरण बदलाचा मोठा परिणाम झाल्याने पीक संरक्षण खर्च वाढल्याचे चित्र आहे असे व्यस्त चित्र असताना लागवडी वाढतच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडी वाढविण्यापेक्षा क्षेत्र मर्यादित ठेवून थे। एकरी उत्पादकता वाढवावी असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत तर मित्रांनो सतीश भोंडे कांदा पीकशास्त्रज्ञ व माजी अतिरिक्त संचालक राष्ट्रीय फलोद्यान संशोधन विकास यांचं मत आहे की पुढील उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने निर्यात वाढ होणे अपेक्षित वाटते लागवडी वेळेवर होणे गरजेचे आहे अन्यथा काढणी पश्चात नुकसान होण्याचा धोका संभवतो उत्पादन खर्च उत्पादनात समतोल साधावा कांदा लागवड तंत्रज्ञानाचा विस्तार होत असल्याने मध्य प्रदेश गुजरात राजस्थान याशिवाय पश्चिम बंगालमध्येही लागवडी वाढते आहेत जमिनीची सुपीकता वाढून उत्पादना वाढवीसाठी प्रयत्न करण्याची काळाची गरज ही आहे तर मित्रांनो जिल्ह्यातील उन्हाळ कांदा लागवडीची स्थिती पाच जानेवारी अखेरची जी काही कृषी विभागाची आकडेवारी आहे ती आकडेवारी आपण हेक्टरमध्ये पाहूयात मालेगावमध्ये अकरा हजार आठशे ब्याऐंशी हेक्टरवर लागवड झालेली आहे तर सटाणामध्ये चौतीस हजार दोनशे पंचेचाळीस हेक्टरची लागवड झालेली आहे नांदगावमध्ये अकरा हजार शेहेचाळीस हेक्टरवर लागवड आहे कळवणमध्ये अकरा हजार शेहेचाळीस हेक्टरवर लागवड आहे देवळा येथे तेरा हजार सहाशे अठरा हेक्टरवर लागवड आहे नाशिक येथे चारशे पंच्याहत्तर हेक्टरवर लागवड आहे पेठ येथे एकशे छत्तीस हेक्टरवर लागवड आहे नेपाळ येथे दहा हजार आठशे ब्याऐंशी हेक्टरवर लागवड आहे सिन्नर येथे पाच हजार पाचशे एकोणसत्तर हेक्टरवर लागवड आहे तर यवला येथे तेवीस हजार सहाशे सत्तावीस हेक्टरवर लागवड आहे चांदवड येथे अठरा हजार आठशे चौतीस हेक्टरवर लागवड आहे एकूण एक, एक लाख पस्तीस हजार नऊशे सव्वीस हेक्टरवर लागवड झाल्याचा कृषी विभागाच्या आकडेवारीवरून माहिती ही समोर आलेली आहे कांद्याला अजूनही शाश्वत पीक पर्याय नाही पिकावर डाळींपिकावर ठेलकट रोग मररोगामुळे अडचणी आहेत द्राक्ष पिकातील नुकसान दरातील अस्थिरता आहे ऊस केला तर वेळेवर तोड नाही त्यामुळे पैसे होत नाही परिणामी खर्च निघत नसल्याने कांद्याला पसंती आहे अशी माहिती शिवाजीराव पवार कांदा उत्पादक शेतकरी वाखारी तालुका देवळा यांनी दिली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा